नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण लॉग अँटी लॉग लॉगचे सगळे नियम आणि साईन कॉस टॅन नॅचरल साईन नॅचरल कॉस आणि नॅचरल टँजंट याचे कन्सेप्ट आपण पाहिलेले आहेत ते कसं पाहायचं लॉगरिथमिक टेबलमध्ये हे पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो आज आपल्याला पाहायचं आहे रेसी प्रकल ऑफ फोर फिगर नंबर म्हणजे काय एखादी संख्या समजा भागाकारामध्ये रेसी प्रकल म्हणजे एक भागिले एक भागिले दहा आपल्याला काढता येतं एक भागिले दहा म्हणजे झिरो पॉईंट वन येतं पण एक भागिले एक पॉईंट सहा पाच काढायचं आहे तर ते आपल्याला सहज करता येत नाही त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक टेबल लॉगरीथम बुकमध्ये आहे रेसी प्रकल ऑफ फोर फिगर नंबर आणि हे फोर फिगर नंबरचा रेसी कसा काढायचा तो मी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना शिकवणार आहे या रेसी प्रकल्प फोर फिगर नंबरमध्ये सुद्धा व्हर्टिकल जो कॉलम आहे आणि जो बोल्ड लेटरमध्ये आहे त्याच्यामध्ये बघा वन पॉईंट झिरो टू नाईन पॉईंट नाईन नाईनपर्यंत आपल्याला संख्या दिलेल्या हॉरिझंटल कॉलममध्ये झिरो टू नाईन आहे पा आणि परत मीन डिफरन्समध्ये वन टू नाईन आहे पण खाली सबस्ट्रॅक्ट लिहिलं आहे का लिहिलं आहे सबस्ट्रॅक्ट कारण जशी जशी भागाकारातली किंमत वाढत जाते तसा तसा भागाकार काय होतो कमी कमी होत जातो म्हणून आपल्याला या ठिकाणी मीन डिफरन्स हा सबस्ट्रॅक्ट करायचा आहे तर आपण एक एक उदाहरण याचं घेऊ आणि कन्सेप्ट आपले पूर्ण करून घेऊया इथं मी देते तुम्हाला नंबर त्याच्यानंतर त्याचा रेसी प्रकल. कसा काढायचा पहिलं एक्झाम्पल आपण घेऊया एक नंबर वन डिवायडेड बाय वन पॉईंट सिक्स फायू थ्री टू असं एक्झाम्पल आपण बघतो सरळ रेसी टेबलमध्ये हे वन पॉईंट सिक्स हे कशामध्ये बघायचं व्हर्टिकल रोमध्ये पाहायचं वन पॉईंट सिक्सचा फाईव आणि थ्रीमध्ये फाईव वन पॉईंट सिक्सचा फाईव आणि थ्रीमध्ये बघायचं आहे आपल्याला थ्रीमधला आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे सिक्स झिरो फाईव्ह झिरो असं येतं आणि हे जे आन्सर आहे हे दशांशामध्ये येतं झिरो पॉईंट सिक्स झिरो फाईव्ह झिरो लक्षात आलं का पहा दुसरं एक्झाम्पल आपण घेऊया सेवन पॉईंट सेवन थ्री टू म्हणजे काय हो सेवन पॉईंट सेवनचा व्हर्टिकलमध्ये सेवन पॉईंट सेवन बघा त्याचा थ्री आणि टूमधलं सबस्ट्रॅक्ट करायचं टूमध्ये इथं झिरो आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही आन्सर येतं आहे झिरो पॉईंट वन टू नाईन फोर हे डायरेक्ट झालं पण फॉर एक्झाम्पल आपल्याकडं दिलेलं एक्झाम्पल असं आहे की वन अपॉन ट्वेंटी सेवन पॉईंट टू थ्री असं जर तुम्हाला एक्झाम्पल दिलं तर याचा रेसिप्रकल्प कसा काढायचा तर त्याच्यासाठी काही स्टेप्स आहेत त्या मी या ठिकाणी एक्सप्लेन करते धिस कॅन बी रिटर्न आयज वन अपॉन टू पॉईंट सेवन टू थ्री इन टू टेन असं पण आपल्याला लिहित आहेत आता हे झालं कन्व्हर्शन केलं आपण आता टू पॉईंट सेवनचा टू थ्रीमध्ये बघूया आपण टू पॉईंट सेवनचा टू आणि थ्रीमध्ये थ्रीमध्ये फोर आहे ते सबस्ट्राईक केलं झिरो पॉईंट थ्री सिक्स सेवन टू म्हणजे या ठिकाणी आन्सर आलं झिरो पॉईंट थ्री सिक्स सेवन टू आता हा टेन आहे टेन टू दी पॉवर प्लस वन आहे वर गेल्यानंतर काय होईल टेन टू दी पॉवर मायनस वन होईल म्हणजे धीस कॅन बी रिटन आयज झिरो पॉईंट झिरो थ्री सिक्स सेवन टू हा कशाचा रेसी प्रकल आला रेसी प्रकल ऑफ ट्वेंटी सेवन पॉईंट टू थ्री आला आता चौथं एक्झाम्पल आपण घेऊया वन वन फायू पॉईंट थ्री टू थ्री आहे या नंबरला आपण असं लिहू शकतो या ठिकाणी पहा वन आपण वन पॉईंट वन फाईव्ह थ्री इन टू हंड्रेड असं लिहू शकतो आपण हंड्रेड म्हणजे काय वन अपॉन वन पॉईंट वन फाईव्ह थ्री इन टू टेन टू दी पॉवर प्लस टू आता आपण व्हर्टिकलमध्ये बघू शकतो वन पॉईंट वन कुठं आहे शोधा वन पॉईंट वनचा फायू आणि थ्रीमधलं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला थ्रीमधलं ट्वेंटी थ्री आहे सेवन थ्री एट सिक्स सेवन थ्री आपला आन्सर आलं झिरो पॉईंट एट सिक्स सेवन थ्री आणि हा पावर टेन टू दी पावर मायनस टू हा मायनस टू जर मला काढून टाकायचा असेल तर मी इथं असं लिहू शकते झिरो झिरो एट सिक्स सेवन थ्री म्हणजे पहा किती मोठी जर संख्या आपली भागाकारामध्ये असेल आणि त्याचा रेसी प्रकल आपल्याला काढायचा असेल आता या ठिकाणी मी फायू थाउजंड फायू हंड्रेड फिफ्टी फाईव्ह अशी संख्या घेतली आणि याचा रेसी प्रकल जर मला काढायचा असेल तर मला याला असं कन्वर्ट करता येतं फाईव पॉईंट फायू फायू फाईव इन टू वन थाउजंड इट कॅन बी रिटर्न आयज वन अपॉन फाईव पॉईंट फाईव फव फाईव इन टू टेन टू दी पॉवर प्लस थ्री मग त्याचा रेसिप्रकल कसा काढायचा तर व्हर्टिकलमध्ये फाईव्ह पॉईंट फाईव्ह शोधायचा आहे त्याचा फाईव आणि परत फाईवमध्ये बघायचा आहे तर वन एट झिरो झिरो येतं झिरो पॉईंट वन एट झिरो झिरो इन टू टेन टू दी पावर मायनस थ्री येत आहे म्हणजे आन्सर येत आहे झिरो पॉईंट झिरो 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 वन एट झिरो झिरो म्हणजे रेसी प्रकल जर आपल्याला कितीही मोठ्या संख्येचा काढायचा असेल तर या पद्धतीनं आपण काढू शकतो पण जर का आपल्याला रेसी प्रकल ऑफ स्मॉल नंबर्स काढायचे आहेत फॉर एक्झाम्पल आपण घेतलं या ठिकाणी की हा दशांश मी काढून टाकला आणि संख्या अशी आहे आपण दुसऱ्या स्मॉल नंबर्सच्या बाबतीत आता रेसी प्रकल्प पाहणार आहोत इफ वन डिवायडेड बाय झिरो पॉईंट वन डिवायडेड बाय झिरो पॉईंट एट सेवन थ्री टू असं नंबर आहे आणि त्याचा रेसी प्रकल्प मला काढायचा आहे तर याचं कन्व्हर्शन करायचं आपण एट पॉईंट सेवन थ्री टू इन टू टेन टू दी पॉवर मायनस वन करून घ्या आता व्हर्टिकल कॉलममध्ये आपण बघू शकतो एट पॉईंट सेवन कुठं आहे आणि त्याचा थ्रीमध्ये एट पॉईंट सेवनचा थ्रीमध्ये पहा आणि परत टूमध्ये असलेलं सबस्ट्रॅक करा वन वन फोर फाईव येत आहे झिरो पॉईंट वन वन फोर फाईव्ह इन टू टेन टू दी पावर प्लस वन होतं वर गेल्यानंतर म्हणजे आन्सर आलं माझं वन पॉईंट वन फोर फाईव्ह नीट लक्ष द्या त्याच्यानंतर रेसी प्रकल ऑफ झिरो पॉईंट झिरो सेवन सेवन थ्री टू अशी संख्या असेल समजा तर याचं पण असं कन्व्हर्शन आपण करू शकतो सेवन पॉईंट सेवन थ्री टू इन टू टेन टू दी पावर मायनस टू आता सेवन पॉईंट सेवनचा थ्री टूमध्ये पाहायचं आहे थ्री आणि टूमध्ये झिरोचा आहे म्हणजे वन टू नाईन फोर वन टू नाईन फोर हा झिरो पॉईंट आहे इन टू टेन टू दी पॉवर गेल्यावर प्लस टू होतं म्हणजे आन्सर येत आहे ट्वेल्व पॉईंट नाईन फोर म्हणजे हायर नंबर असतील किंवा लोअर नंबर असतील तर त्याचा रेसी प्रकल्प आपल्याला या ठिकाणी काढता येतो थ्री सिक्स टू फाईव्ह याला कन्व्हर्ट या पद्धतीनं करा एकांकी संख्येमध्ये थ्री थ्री पॉईंट सिक्स टू फाईव येन टू टेन टू दी पॉवर मायनस थ्री दॅट इज इक्वल टू थ्री पॉईंट सिक्सचं कसं बघायचं रेसिप्रबल थ्री पॉईंट सिक्सचा टू आणि फाईवमध्ये पाहायचा थ्री पॉईंट सिक्सचा टू आणि फाईवमध्ये फाईवमध्ये फोर आहे टू सेवन फायू एट झिरो पॉईंट टू सेवन फायू एट इन टू टेन टू दी पावर प्लस थ्री आलं म्हणजे आपलं उत्तर आलं टू सेवन्टी फायू पॉईंट एट म्हणजे हायर नंबर असू द्या किंवा लोअर नंबर असू द्या आपण त्याचा रेसी हा काढू शकतो या ठिकाणी मी संख्या घ्यायले सिक्स एट टू फाईव याला कन्वर्ट करा सिक्स पॉईंट एट टू फाईव्ह इन टू टेन टू दी पावर मायनस फोर सिक्स पॉईंट एटचा टू फाईव्हमध्ये आपल्याला पाहता येतो सिक्स पॉईंट एटचा टू आणि फायूमध्ये आहे वन म्हणजे वन फोर सिक्स फायव्ह झिरो पॉईंट वन फोर सिक्स फाईव्ह इन टू टेन टू दी पॉवर प्लस फोर म्हणजे आपला आन्सर येत आहे वन फोर सिक्स फायव तर मित्रांनो किती मोठी आणि किती लहान संख्या असू द्या त्याचा जर रेसी प्रकल्प प्रकल म्हणजे एक भागिले त्याची किंमत जर आपल्याला काढायची असेल तर आपण हा लॉग्रिथममधला टेबल यूज करतो आणि त्याच्यासाठीच्या मेथड्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला काही इथं या ठिकाणी प्रॉब्लेम देते दे। म्हणजे तुम्ही ते कराल आणि तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील तर आपण इथं प्रॉब्लेम द्यायला लागलो पहिला प्रॉब्लेम रेसी प्रकल्प फाईंड द रेसी प्रकल्प सिक्स पॉईंट एट टू फाईव सेकंड वन इज एटीन पॉईंट टू फाईव थर्ड वन इज ट्वेंटी फायू पॉईंट सिक्स फाईव एट सिक्स फोर्थ वन इज वन नाईंटी नाईन पॉईंट थ्री फिफ्थ वन सेवन सिक्स टू थ्री पॉईंट नाईन सिक्स्थ वन झिरो पॉईंट थ्री थ्री टू टू सेवंत वन झिरो पॉईंट झिरो टू सिक्स वन फोर अँड एट वन झिरो पॉईंट न झिरो झिरो नाईन नाईन वन टू वन वन दीज आर द सम एक्झाम्पल्स वी हव टू प्रॅक्टिस इट इन द होम घरी तुम्ही त्याचे प्रॅक्टिस करा आणि रेसी प्रकल्प फोर पि फिगर नंबर जे आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी फार इम्पॉर्टंट आहे आणि फिजिक्समध्ये आपल्याला सतत लागणार आहे ते तुम्ही समजून घेतलं आहे आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करताच आहात जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून अतिशय इम्पॉर्टंट असलेले हे जे लॉकचे कन्सेप्ट आहेत ते सगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना कळतील अशी अपेक्षा करते आणि या ठिकाणी हा व्हिडिओ संपवते धन्यवाद